माकड आणि मगर जांभळाच्या झाडावर राहणाऱ्या माकडाने आपल्याला चांगलेच मूर्ख बनवले ही गोष्ट मगराच्या बायकोच्या मनाला चांगलीच चा लागली होती काहीही करून तिला माकडाला मारायचं होत तिचं लक्ष होत की माकड रोज दगडांवर उडी मारून नदी पार करत आहो ऐकलत का त्या माकडाला मारायची एक युक्ती मला सुचली आहे मला काही ऐकायचं नाहीये विसर त्याला आणि मी जे मासे आणतो ते खा गुपचुप अहो ऐका तर खरं एकदम पक्की युक्ती आहे तो माकड यातून सुटणारच नाही दोघे गे त्या गेले गे नदीत ते करत दिसत मी पाहिलंय त्याला अगं जरा हळू ते ऐकेल ना फळ खाऊन तो माकड नदी पार करेल तुम्ही त्या दगडाच्या जागी नदीत बसा तुम्हाला दगड समजून माकड येईल त्याच वेळी माकडाला पकडा कळलं जा तिकडे हम्म बायकोसाठी काय काय करावं लागते रे बाबा दुसऱ्या दिवशी माकड नदी पार करणारच होत इतक्यात अरे चा दगड इथे नवीन आलाय वाटत हा नक्कीच तो दुष्ट मगर असणार जरा हुशारीनीच काम करायला हवं माकडाने जरा विचारच केला आणि त्याला एक युक्ती सुचली दगडाकडे पाहून तो म्हणाला कसा आहेस दगड मित्रा अरे हे काय मी काय विचारतोय अरे काय झालं आज तुम्हाला बोलणार नाहीस का अरे बोल ना माझं काही चुकलं का हा दगड या माकडाशी बोलतो वाटत याच्याऐवजी मीच बोलतो कसा आहेस मित्रा अरे इच्छा काय झालं तुला आज तू नेहमीपेक्षा जरा जाडा दिसतोयस ए मी दगड नाही मगर आहे बघतोस तुला हम्म माझी शंका खरी होती तर आता नदी पार कशी करू अरे हो हा मगर जेव्हा आपला जबडा उघडतो तेव्हा याचे डोळे बंद होता मित्रा तू तु तु तुझं तो। तो। आ... तोंड उघड मी तुझ्या मारतो तुला त्रास सरळ्या तोंडात उघडतो मगराने तोंड उघडताच त्याचे डोळे बंद झाले त्याच वेळी माकडाने मगराच्या पाठीवर उडी मारली आणि तो पटकन नदीपलीकडे गेला मूर्खा तू मला कधीच पकडू शकत नाहीस पुढच्या वेळी काहीतरी चांगली युक्ती कर हा नेहमी सावध राहिले पाहिजे